कोरोना विषाणूमुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आलंय. त्याअंतर्गत पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातील गरजूंना क्राईम ब्रँच युनिट 2 पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के आर पोपेरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस आर ढोले, पत्रकार संजय कदम, पोलीस हवालदार राकेश मोरे, राजेश बैकर, मधुकर गडगे, महेश चव्हाण, प्रफुल्ल मोरे, अभय सागळे, संजय पाटील, प्रवीण भोपी आदींनी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. मी पनवेल रोटी होरायझनचा एक मेंबर आहे. मी नितेश महेंद्र फके. आम्ही एक रोटरीतर्फे एक प्रोजेक्ट राबवतो आहे की लोकांना 200 पॅकेट्स दररोजचे आम्ही फूड पॅकेट्स प्रिपेअर करू. म्हणजे आम्ही ते खिचडी वगैरे खिचडी भात बनवतो, फूड पॅकेट्स तयार करतो आणि लोकांमध्ये जे निडी पीपल्स आहेत, गरजू लोक आहेत, त्यांच्यामध्ये आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.